शब्दांचे सुद्धा तापमान असते, ते गारवाही देतात आणि भडकाही उडवतात। जीवनाला घाबरून मरणाऱ्यांपेक्षा जीवनाशी संघर्ष करून जगणारी माणसं महान असतात। संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणार कोणी असेल तर मार्ग नक्की सापडतो। जन्म हे गणित आहे, लग्न ही बेरीज आहे, मुलं ही गुणाकार आहेत, संसार हा भागाकार आहे, जीवन हे वजाबाकी आहे, मृत्यू हे उत्तर आहे। आतापर्यंत आयुष्यात सगळ्यांच्या आवडीनिवडी जपताना वय मात्र निघून गेलं, स्वतःसाठी जगायचं मात्र बरंच राहून गेलं। आता कोण काय म्हणेल यापेक्षा आता मला काय हवं हे महत्त्वाचं। संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो। विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही। लाखो तीर्थक्षेत्रे फिरा, लाखांची राशी कमवा, पण सर्व गुणे माफ होणारे जगातील एकमेव ठिकाण म्हणजे आईचे हृदय। माणूस प्रेम करण्यासाठी असतो, पैसा उपयोग करण्यासाठी असतो, परंतु लोक पैशावर प्रेम करतात व उपयोग माणसांचा करतात। प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार आहे, तो म्हणजे परमेश्वर। दुःख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते। प्रत्येक वादात तुम्ही जिंकलेच पाहिजे असे नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक रहा। परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते, उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे। आयुष्य जगताना चांगले विचार आणि चांगले लोक जर तुमच्या बरोबर असतील तर जगात तुमचा पराभव कोणीही करू शकत नाही। वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम, स्नेह व आदर असतो। आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात। कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमी मोलाची ठरते। जिथे सर्व संपेल याची जाणीव होते, तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो। ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते। फक्त
फक्त स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणातच तुटतात, परंतु विचारांनी आणि प्रेमाने जोडलेली माणसे जीवनभर सोबतच राहतात। आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला शिकवतो। गरिबांबरोबर कितीही जवळचे नाते असले तरी लोक लपवतात, पण श्रीमंत लोकांच्या बरोबर कितीही दूरचे नाते असले तरी ते आवर्जून सांगतात। आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ते आपण दुसऱ्याला देऊ शकतो। शब्द आणि विचार हे दोन प्रॉडक्ट आपल्या स्वतःच्या कंपनीतील आहेत। क्वालिटी व गुणवत्ता जेवढी चांगली ठेवाल तेवढी जास्त किंमत मिळेल। आपल्या व्यक्तींसाठी थोडी माघार घ्यावी लागली तर हरकत नाही, पण त्यांच्याशी असलेले नाते कधीही तोडू नका, कारण नातं जोडायला वर्ष लागतात आणि तोडायला काही क्षण। आयुष्यात किती पावसाळे पाहिले हे महत्त्वाचं नसतं, तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करतात। प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही, तसं प्रत्येक नातं ही मनात जपलं जात नाही। मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी, तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी। बुद्धीचा विकास हेच माणसाच्या जगण्याचं अंतिम लक्ष असायला हवं। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद धन्यवाद।